विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दरीय वारे या घटकाबद्दल अधिक माहिती पाहणार आहोत. समोर तुमचे एक चित्र आहे, या चित्राचं निरीक्षण करा आणि या चित्रावरून आपण दरीय वारे समजून घेणार आहोत. दरीय वारे हे सूर्योदयानंतर वाहतात. सूर्योदयानंतर पर्वतावरील हवा ही लवकर गरम होते, त्यामुळे तेथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो किंवा कमी दाबाची हवा निर्माण होते. दिवसा तुलनेत दरीतली हवा जी आहे ती थंड असते आणि पर्वत शिखरावरील हवा जी आहे ती गरम असते. दिवसा दरीमध्ये जो हवेचा दाब निर्माण होतो, थंड हवेमुळे त्या ठिकाणी हवेचा दाब निर्माण होतो आणि त्यामुळे होतं काय की जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे जे आहेत ते व्हायला सुरुवात होतात आणि दरीमध्ये असणारी जी थंड हवा आहे ती पर्वत शिखराकडे वेगाने वाहायला लागते, त्या वाऱ्यांना दरीय वारे असे म्हणतात. या ठिकाणी दरीय वाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वाचे मुद्दे आपण फलकावर लिहिले आहेत, ते प्रथम वाचूया. दरीय वारे सूर्योदयानंतर वाहतात. दुसरा मुद्दा आहे, सूर्योदयानंतर पर्वतावरील हवा लवकर गरम होते त्यामुळे तिथे हवेचा दाब कमी निर्माण होतो. दिवसा तुलनेत दरीतील हवा थंड असते. त्यानंतरचा मुद्दा आहे, दिवसा दरीमध्ये हवेचा दाब जास्त असतो. आणि शेवटचा मुद्दा, वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात त्यामुळे दरीकडून थंड वारे पर्वताकडे वेगाने वाहतात, त्यांनाच दरीय वारे असे म्हणतात. त्यानंतरचा आपला वाऱ्यांचा प्रकार आहे ते बघणार आहोत आपण, पर्वतीय वारे. पर्वतीय वाऱ्यांचा विचार करत असताना याही ठिकाणी आपण एक दुसरं चित्र दिलेलं आहे, ते चित्र आपण प्रथम निरीक्षण करूया. बघा, हे चित्र जे आहे ते रात्रीचं आहे. या ठिकाणी आकाशात चंद्र आहे आणि तीच दरी आहे, फक्त या ठिकाणी रात्रीची ही वेळ आहे. मग यावरून आपल्याला असं म्हणता येईल की पर्वतीय जे वारे आहेत ते सूर्यास्तानंतर वाहत असतात. त्यानंतर महत्वाचा मुद्दा असा आहे की रात्री पर्वत शिखरावरची हवा जी आहे ती लवकर थंड होते आणि पर्वत शिखरावर या ठिकाणी हवेचा दाब जास्त निर्माण होतो आणि दरीमध्ये मात्र कमी दाब या ठिकाणी निर्माण होतो, म्हणजे या ठिकाणी जास्त दाब आणि या ठिकाणी कमी. त्यामुळे होतं काय, पर्वत शिखराकडून दरीकडे जे आहे ते थंड वारे व्हायला सुरुवात होते आणि दरीतील उष्ण हवा जी आहे ती हलकी झाल्यामुळे ती वर ढकलली जाते, त्यामुळे थंड हवा दरीकडे वेगाने खाली येत असते आणि ही तिची जी दिशा आहे ते दरीकडे खाली येत असते, पर्वत शिखरावरून खाली येते, म्हणून त्या वाऱ्यांना पर्वतीय वारे असे म्हणतात. या ठिकाणी आपण या वाऱ्यांचे महत्वाचे मुद्दे आहेत त्यांचंही वाचन करून घेऊया. पहिला मुद्दा आहे, पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात. रात्री पर्वत शिखर लवकर थंड होते, पर्वत शिखरावर हवेचा दाब जास्त असतो. या ठिकाणी पर्वत शिखराकडून दरीकडे थंड वारे वाहत असतात, त्याची दिशा बघा. दरीतील उष्ण हवा ही हलकी हवा असल्यामुळे ती वर ढकलली जाते आणि त्यामुळे थंड हवा दरीकडे वेगाने खाली येते, त्यांना पर्वतीय वारे असे म्हणतात.